भाजपला जळगावात मोठा धक्का बसलाय. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे आणि या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, संजय राऊत, त्याचप्रमाणे करण पवार आणि जवळ जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत या नेत्यांची चर्चा झालेली आहे. तर भाजपनं तिकीट कापल्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत आणि या भेटीमुळे जळगावातून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुरक्षित नसल्याचा दावा भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी केलाय. उन्मेष पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. आणि राऊत साहेब, आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे. आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकाऱ्यांशी कायम चर्चा होतात, त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका. राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे. आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. उद्धवजी के साथ में सुरक्षित नाही आहे. आपके माध्यम से आह्वान कर रहा हूं कि वो आइडियोलॉजी आपको बीजेपी में मिलेगी, वो आइडियोलॉजी आपको नरेंद्र मोदी और अमित शाह जी में मिलेगी, योगी बाबा में मिलेगी. इसलिए अब उद्धव जी के साथ कांग्रेस वाली उद्धव जी जो अंबेडकर जी को दो बार हरा चुकी है, जो राम जी के अस्तित्व को नकार चुकी है, उसके साथ रहने से कोई काम नहीं. तुम्हें उनकी तो अब देखना, चुनाव आते आते नेता उधर रह जाएंगे और कार्यकर्ता बीजेपी में आ जाएगा. ते अस्वस्थ आहे ते नक्कीच. ते भेटले, चर्चा झाली, आता ते बांधणे उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले. त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली. उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल.